आगामी लोकसभा निवडणुकीला अजून वर्षभराचा कालावधी आहे, मात्र राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागलेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकतीच लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली। यावेळेला काही नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली। राष्ट्रवादीच्या या बैठकीत नेमके काय घडले याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकांचे वेद लागलेत। भाजपकडून लोकसभेच्या 48 जागांसाठी समन्वयक नेमण्यात आलेत। ठाकरेंनीही शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत। आणि त्याचवेळी महाविकास आघाडीतील मोठा पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेसाठी आढावा बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीमध्ये कोल्हापूर, माढा, अहमदनगर, सातारा, परभणी, बीड, उस्मानाबाद, नाशिक, दिंडोरी, कल्याण, ठाणे, ईशान्य मुंबई, भंडारा गोंदिया, जळगाव, रावेर, बुलढाणा, रायगड, मावळ आणि बारामती या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला। पण लोकसभेच्या निवडणुकीऐवजी विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी नेत्यांची पसंती असल्याचं दिसून आलं। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी हसन मुश्रीफ आणि जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी गुलाबराव देवकर किंवा अनिल पाटील या तिघांच्या नावांची चर्चा पार पडली, मात्र या तिघांनाही आपण लोकसभा नाही तर विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं म्हटलंय। इतकंच काय, गुलाबराव देवकरांनी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून दावा देखील ठोकलाय। एकीकडे नेत्यांचा विधानसभा निवडणुकीकडे कल असल्याचं चित्र असताना शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे 2024 साठी इच्छुक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। अमोल कोल्हे तर उत्तम उमेदवार आहेतच, त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी लोकसभेत केलेली आहे। त्या व्यतिरिक्त अनेक काही उमेदवार चांगले आहेत ज्यांचं त्या ह्याच्यात हे आहे, पण अमोल कोल्हे हे आमचे अतिशय उत्तम संसदीय कामगिरी कारकिर्द त्यांची बघितली तर त्यांनी अतिशय उत्तमपणाने बैलगाडा शर्यतीच्या संबंधातली केलेली भाषणं असोत किंवा देशातल्या वेगवेगळ्या प्रश्नांविषयी केलेली भाषणं असोत, त्यांनी संसदेतलं काम फार चांगलं केलेलं आहे। आमच्या पक्षाचा विलास लांडे एकेकाळचा आमदार आहे, त्यांना मी महापौर केलेलं होतं, त्यांना खासदारकीची पण उमेदवारी दिलेली होती। आत्ताचे तिथं सिटिंग खासदार म्हणून आमचे डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आहेत। अमोल कोल्हेंचं पण स्टेटमेंट आपण मी वाचलंय आणि तुमच्या विलासचं पण वाचलंय, तो आमच्या घरातला प्रश्न आहे, पक्षांतर्गत प्रश्न आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीमध्ये ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघांची देखील चर्चा झाली। हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाकरे गटाला सोडण्याची शक्यता आहे। सध्या ठाण्यातून खासदार राजन विचारे हे खासदार आहेत, तर दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे या ठिकाणी खासदार आहेत। श्रीकांत शिंदे सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राजन विचारे सध्या खासदार आहेत। ठाणे आणि कल्याण मतदारसंघ ठाकरे गटाला दिल्यानंतर त्याच्याऐवजी राष्ट्रवादी कोणते मतदारसंघ ठाकरेंकडून घेणार हे पाहणं महत्वाचं असेल। तसंच वेळ पडली तर मतदारसंघांची अदलाबदली करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे, त्यामुळे कोणत्या मतदारसंघात राष्ट्रवादी कुणाला तिकीट देणार हे पाहणं महत्वाचं असेल। निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।